महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस पाठवलेली आहे. अनिल वडपल्लीवार यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. आरोग्य शिक्षणासारख्या समस्या सोडवण्यासाठी निधी कमी पडत असल्याची ही याचिका आहे. मोफत योजनांवर बंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्यांची आहे आणि यावर 23 ऑक्टोबर पर्यंत मुख्य सचिव आणि वित्त सचिवांना जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेत. आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत. गजानन, काय सांगाल? नक्कीच, अनिल वडपल्लीवार यांनी एक याचिका दाखल केली होती नागपूर खंडपीठामध्ये आणि त्यामध्ये लाडकी बहीणचं सगळ्या योजना ज्या मोफत योजना आहेत त्याबाबत माहिती विचारली होती आणि या सगळ्यावर काल सुनावणी झाली आणि राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे. 23 तारखेपर्यंत राज्य सरकारनं यावर जबाब जो आहे तो द्यायचा आहे. वित्त विभागालाही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे शिक्षण किंवा आरोग्यासारख्या मूलभूत योजनांना निधी कमी पडतो, त्यामुळे या योजना ज्या आहे याचा पुनर्विचार व्हावा याबाबत अनिल वडपल्लीवार यांनी याचिका दाखल केलेली होती आणि त्यावर काल सुनावणी झाली आणि आता पुढील सुनावणी जी आहे ती 23 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद पडणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याबाबत नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी सुरू आहे. 23 तारखेला राज्याच्या वित्त विभागाला आणि राज्य सरकारला लेखी उत्तर सादर करायचं आहे या सगळ्या योजनांबाबत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असो किंवा जी शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी केली त्याबाबतची योजना असो अशा सगळ्या योजनांबाबत जे आहे ते उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढत आहे, त्यामुळे या योजनांवर पुनर्विचार व्हावा अशी ही याचिका जी आहे ती या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.